वारिस पठाण यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये 15 कोटी हे 100 कोटींवरती भारी पडेल असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. आता यात महाराष्ट्र करणी सेनेनं प्रत्युत्तर दिलंय. तसंच 15 कोटींवरती आर्थिक बहिष्कार टाकावा अशी मागणी महाराष्ट्र करणी सेना अध्यक्ष अजय सिंग सेंगर यांनी केलाय. एका नेत्यांनी काल एका जाहीर सभेत सांगितले की 15 कोटी हे 100 कोटींना भारी आहे. आता कोण भारी कोण हलकं आता समजेल की मी तमाम या 100 कोटी आमच्या जनतेला सांगतो की आता सुरुवात आहे आर्थिक बहिष्कार टाका या 15 कोटीवर आणि यांना कळून देऊ आपण की कोण भारी आहे आणि कोण हलकं आहे.